वाईट शक्ती आकर्षून घेते ही मूर्ती ही मूळ आहे नाही आता बसली जी मूर्ती ना मूळ बनवलं प्रगट देवी झाली ती इथे झाली त्याच्यानंतर मूर्ती बसून 120 वर्ष झाली त्या मूर्तीला मूर्तीला बसून त्यामुळे स्थान ते उंच वाढलं गेलं आपल्याला इकडेच जायचंय तुम्हाला दिसत असेल आपण कुठे जातोय तुम्ही गेस करू शकता का मित्रांनो हा जो रस्ता दिसतोय कोणाला माहिती असेल इकडे बाईक रायडर्स किंवा आणखी कोणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील देवी हसोळ या गावामध्ये येथे तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे आर्य दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अशी सुंदरता आहे तिच्या आजूबाजूचा परिसर इतका छान आहे की आम्ही दोघंही माझे मित्र भारावून गेलो या मंदिरामध्ये आल्यानंतर त्याचा परिसर आणि इतकं ऐतिहासिक ते मंदिर आहे आणि त्याचं वातावरण इतकं छान आहे आणि मित्रांनो एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची असते ती की मंदिरामध्ये जाताना कायम हात पाय धुवून मंदिरामध्ये जायचं त्यामागे शास्त्रसुद्धा आहे आणि सायन्स शास्त्र आणि सायन्स मुळात एकच पण आजकाल शास्त्र वेगळं आणि सायन्स वेगळं असा काही जणांचा समज आहे तर ती एक गोष्ट असो यानंतर मी मंदिरात आल्यानंतर मित्रांनो प्रत्येक मंदिराचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं तसं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे साक्षात आर्यदुर्गा माता तुम्हाला समोर उभी असलेली दिसेल आणि नुसती उभी नाही आहे तर तिचा प्रेझेन्स म्हणजे तिचं जे अस्तित्व आहे ते तुम्हाला तिथे जाणवेल ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण म्हणतो ती तुम्हाला तिथे निश्चितपणे जाणवेल याची मी खात्री देतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्यदुर्गा मातेच्या पायाच्या खाली तिथे तिच्या पादुकासुद्धा आहेत ज्या समोर तुम्हाला दिसत आहेत तर त्या पादुका ज्या मूळ आहेत ओरिजिनल आहेत आणि या ओरिजिनल पादुकांबद्दलची परिपूर्ण माहिती तिथे असलेल्या काकांनी आम्हाला दिली जयंती मंडला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते रोगान शेषान शेषयता प्रयंती आपण आलो आहोत देवी हसोळ या गावातील आर्य दुर्गा या मंदिरामध्ये ऐतिहासिक मंदिर कोकणातलं प्रेक्षणीय स्थळांपैकी एक स्थळ आणि ऐतिहासिक मंदिर आणि अशी आपण कोकणातली जी स्थळं आहेत त्यांना भेट देतोय आपली जी सिरीज आहे यूट्यूबची ती सुरू झालेली आहे आणि त्यामधलं एक मंदिर आहे माझा मित्र ऋषिकेश पंडित त्याच्याबरोबर आम्ही फिरतोय छान मंदिर आहे तिथे येऊन शांतता आणि त्याचबरोबर प्रेक्षणीय स्थळ म्हणण्यापेक्षा ही जी संस्कृती आहे ती दाखवण्याचं काम आपण या व्हिडिओतर्फे करतोय जोडून राहा धन्यवाद तिकडे पहाटेचे ठाम देता अंकोला सोडण्याचा की पुढे जायचं मागेवाड्याचं मागेवाड्याच की मी तुझी आहे ना मी गुप्तरीचे तिकडे तो इथपर्यंत आला आणि पहाटे त्याला आवाज आला तो पहिल्यावर ते कुठे जंगल होतं म्हणून त्याला मोहावरला नाही म्हणून त्याला मागणं बघितलं ते कुमारी बघ होती त्या कुमारीसाठी इथे माझी मुली होती म्हणून मूळ पादुका नंतर मूर्तीला 120 वर्ष 120 वर्ष झाले मूर्तीला अच्छा खाली पादुका मूळ त्यामुळे एका वगैरे देऊळ ते वस्ती वगैरे कुठे नाही आणि दुसरं मंदिर जे हे दाखवली मी हां ही प्रत्येक गावात संरक्षण देवता म्हणून असते ती सिंहाची देवता तेवढंच प्रत्येकाने पुन्हा देऊन
प्रेक्षणीय स्थळं आणि धार्मिक स्थळं मुद्दामून करतोय आणि यूट्यूबचा जो चॅनल आहे त्या चॅनलतर्फे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे. ते मूळ मूळ पादुका दाखवतोय. याच्या खाली मूळ पादुका त्याच्या खाली ते कसं प्रगट देवी झाली ती इथे झाली. त्याच्यानंतर मूर्ती बसून 120 वर्ष आले त्या मूर्तीला बसून त्यामुळे स्थान ते उंच वाढलं गेलं. खाली होते वाढले मूर्ती बसल्यामुळे. पूर्वी गाभारा छोटा होता आता मोठा झाला. पूर्वी 80 सालापासून जे भक्त यायचे ना त्याने ते मूळ पादुका बघायला पाहिजे. 80 सालापूर्वी 80 पर्यंत नंतर काय झालं की एक इथे कलेक्टर होते श्रीधर समोरापूर कोल्हापूरला होते. त्यांनी काय केलं ते इथे पूर्वी रस्ता नसते नाही इथे डोंगरातून चालत यायचे हिरवा वगैरे त्यापैकी करून जायचे. त्यांचे महाराज दत्तगुरु म्हणून होते. ते म्हणाल मला इथे आल्यानंतर दृष्टांत होतो तर देवीला तिथे काय सांगतो की देवीचे तुझ्यातून देवीकडनं एक काम करून घ्यायचं देवीला. ते खाली पादुका आहेत की नाही त्याचे पाणी साचून जातं तिचा वास येतो त्यामुळे त्याच्यावर संगमरवरी पादुका बसतो. म्हणून त्याशी आले त्याने संगमरवरी पादुका बसतो. कालांतर काय झालं हळदकुंकाचं ऍसिड असतं त्या ऍसिडनं त्या पादुका दिलं गेलं. नंतर मी काय केलं त्या तत्वतू वजले करून तत्वतू त्या पादुका विसर्जन केल्या. नंतर वजिरेत केल्या वजिरे हरले पाहिजे तर साध्य झाला नाही कारण 2 वर्ष तर ते वरती साधं उठायला म्हणून या परत त्या पादुका बसलेल्या आहेत. खाली त्या पादुका आहेत ना त्या परत बसलेल्या आहेत. त्या अभिषेक बोलून पादु बाहेर होतो फक्त आतमध्ये पूजानंतर अभिषेक बोलून फक्त ओटी भरते दररोज पूजा वगैरे हा हे श्रीदेवींचं मूळ स्थान जे कर्नाटकामध्ये आहे आणि तिथे अंकोला मूळ स्थान हे काय ते एक पाणी म्हणजे समुद्रात एक नाही ते एक वनस्पती आहे. इंद्रज्वाल त्याला म्हणतात इंद्रज्वाल तिथं कुठे त्याचं चित्र काढलेलं आहे. चित्र आहे हे हा चित्र आहे वनस्पती दिसते हा हे चित्र आहे इंद्रजल वनस्पती म्हणून असते ना त्याचं तिथे ते समुद्रात हे त्याचं ह्याचं वैशिष्ट्य एकाने बरोबर सांगितलं होतं अंदर इंद्रजल वनस्पती की नाही ती वाईट शक्ती आकर्षून घेते म्हणून ते इंद्रजल म्हणते त्याचं एकाने तिथे काढून ठेवले इंद्रजल आणि ही मूळ ही मूर्ती देवी आता जी बसवलेली आहे ना ती मूर्ती ती मूळ आहे नाही आत्ता बसवली जी मूर्ती आहे ना हिला महिषासूर वर्तिनी म्हणतात. ओके हे महिषासूर वर्तिनी मूर्ती मुळात कसं झालं महिषासूर हा दैत्य होता हा शंकर रूपाचा होता. शंकर काय करायचा की प्रसन्न झाला की त्याला वर द्यायचं. महिषासूर एवढी आराध्य केली की त्याने शंकर प्रसन्न झाले. शंकरा तो महिषासूर असं म्हणाला की मला फक्त 3 वर होते. शंकर म्हणून देतो पहिल्या वर त्याने असं दिला की दिवसा किंवा रात्री कधी मृत्यू तर शंकर तर तसं म्हणा. दुसरा वर त्याने असं म्हणितला की मला असुराकडे मृत्यू करत तरी शंकर त्याचा सोड. तिसऱ्या वर त्याने असं म्हणितला की देवाकडे मृत्यू युद्ध करत पूर्वी देवाने त्याला यांचं युद्ध होईल तरी शंकर त्याचा सोड. हा असं म्हणतो शंकर सगळं होय म्हणून पण आपण सॉरी केली तर काय होईल. शंकर म्हणाला मी तुझं दुष्ट इथे जाणार वर मध्ये तुला शाप असा आहे तुझ्या मृत्यू स्त्रीच्यात चालेल म्हणा. त्याने हे केलं सॉरी केली सगळे देव पराभूत झाले आणि सामान्य माणसापर्यंत वागू लागले. नंतर सगळ्यांचा असं विचार केला तर काय करायचं मंद म्हणून इथे आर्यदीप म्हणून आहे. आर्यदीप एक ठिकाणी तिथे देवांनी गुप्तजीने सभा बसली आणि देव एवढे रागाने लाल झाले की प्रत्येकाच्या रागापासून एक जळ उत्पन्न झाले. जळापासून एक स्त्री बनली ती आपली आर्य म्हणून ती कुमारी काय हा आर्यदेव ना म्हणून ती कुमारी काय नंतर त्या निमित्त काय करतात तुमचं मी काम केलं नंतर सगळे देव गुप्त नारद ऋषी काय करायचे कळ लावायचे पूर्वी चांगले कळ लावायचे म्हणून नारद म्हणून म्हणतात. ते महिषासुर राज्यात गेले आणि महिषासुर म्हटलं तुझं वैभव मी बघायला पण तुझे वैभव ते कमी महिषासुर म्हणतो देवाची सेवा करतात सगळं वैभव आहे तर कमी काय तरी आर्यदेवा स्त्री आहे ना तिच्या बरोबर तुझं वैभव तुच्छ म्हणून त्याने असा विचार केला स्त्री आपल्या मृत्यूचं कारण आहे म्हणून त्याने सुवर्ण नजरेला पडला. म्हणजे त्याला असं म्हणतो त्या स्त्रीला तू बरोबर आणणार माझ्याकडे नंतर माझा मृत्यू काय
नंतर त्यांना सुवर्ण नंतर ठेवला आणि देवाला नमस्कार केला. आमचं स्वामीचा निरूप आहे की त्यांना तुझ्यावर लग्न करायचं. देवीने असून त्याला उत्तर दिलं की माझे लहानपणी एक पण केलं, मला काही कळत नाही, युद्धात जिंकते तो माझा पती असं लहानपणी पण केलं. तू तू असं म्हणतो माझे स्वामी एवढे बलिष्ठ आहे की देव पण उभे राहू शकत नाही. तू एक सामान्य स्त्री, तू जर युद्ध केलं असतं तू पराभूत होती, अपमान होईल, नंतर लग्न करावं लागतं. तेवढं तुझं स्वामीना सांग की माझा कोण मी लहानपणाचं बोलणार. नंतर त्याने रक्तबीज नावाचा असं पडलं, असं रक्तबीज 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 असा होता की कापलं की तसा असं म्हणून व्हायचं. अच्छा, देव वार करायची असं म्हणून व्हायचे. नंतर देवीने असा विचार केला की आता ह्याचं नाश कसं करायचा, म्हणून एक तिने प्रतिदेवी निर्माण केली. त्या देवीने असं म्हणलं की सगळ्यांच्या रक्त तुम्ही तुम्ही टाकायचं. तर रक्तबीज झाल्यानंतर त्याने चंडमुंड पडलं. चंडमुंड त्याच्यानंतर देवीने असा विचार केला का मारायचं माहिती सांगितलं, म्हणून देवी त्याने प्रतिदेवी निर्माण केली आणि त्याला असं सांगितलं की तो असुर याच्यात तो मारून टाकायचा. देवीने आता तलवार घेतली, दोघांना मुंडकाळून ठेवलं आणि हे पशु आणलं. पशु आपण ते बळी देतो ना पोहण्याचा, तो चामुंडा. चामुंडा ती देवी चामुंडा. चामुंडा नंतर महिषासुर युद्धाला आला, त्याने भाऊ युद्ध केलं, त्याच्याकडे कोणी ऐकलं नाही. नंतर तो काय झाला, आपला सुटू ऐकत नाही म्हणून तो रेडा व्हायचा. अकरा रेडा झाला आणि त्याने सिंहावरती मारली. अर्धा रेडा अर्धा माणूस त्याने वध केला म्हणून ही महिषासुर वध. हे मैसेजू मर्दिनी की नाही, अर्धा रेडा अर्धा माणूस, अर्धा रेडा माणूस. आणि मैसेजू मर्दिनी हे आरोग्य आहे, हिचं मूळ रूप मैसेजू मर्दिनी. मैसेजू मर्दिनी ते आपले आरोग्य असत. फक्त ही कुमारी काय, ही कुमारी माझं नाव रामचंद्र बाबून पाध्ये. तर रामचंद्र काका पाध्यांनी आपल्याला छान पद्धतीने या स्थळाची आणि इतिहासाची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या चॅनलतर्फे. आणि पुन्हा मी येत राहू या ठिकाणी. हो समा